विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण उमेदवारासाठी सूचना पवित्र पोर्टल दोन हजार बावीस म्हणजेच दोन हजार तेवीस ची शिक्षक भरती आणि दोन हजार बावीस मध्ये टेट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी ही सुवर्ण संधी असून पवित्र पोर्टलबाबत ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आजच म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी उमेदवारासाठी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवाराकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करणेबाबत म्हणजे जे काही स्वप्रमाणपत्र आहे तर त्याची डॉक्युमेंट लिस्ट आपण पाहिलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध असेल किंवा आपण पाहिला असेल तर आता या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना आपण पाहणार आहोत यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे सदर चाचणीस दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली लक्षात घ्या अतिशय महत्वाचं म्हणजे काय तर जो काही डेटा आहे किंवा जी महत्वाची माहिती आहे त्याबाबत या ठिकाणी सविस्तर उमेदवाराला समजेल अशा सहज सोप्या भाषेमध्ये या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर दोन नंबरची सूचना आहे या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे म्हणजे स्वतःचं सेल्फ प्रमाणपत्र जे बनवायचं आहे तर त्याची डॉक्युमेंट लिस्टचा आपण व्हिडिओ यापूर्वी पाहिलाय तर आता प्रमाणपत्र बनवण्यासाठी ज्या काही सूचना आहेत याबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहतोय यानंतर पुढील जी काही माहिती आहे यामध्ये उमेदवारांना प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत बघा ज्या काही सूचना आहेत तर यामध्ये महत्वाच्या काही सूचना पाहूयात आपण सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या शिक्षक केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रलं प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका क्रमांक चौवेचाळीस चौतीस दोन हजार तीन आणि अठरा चोवीस दोन हजार तीन त्याचबरोबर खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल असलेली याचिका क्रमांक एकोणीसशे त्रेपन्न दोन हजार तेवीस यामध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला होता किंवा दिला आहे त्यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये ते सहभागी झाल्याचे निदर्शनास असल्यास त्यांच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अतिशय महत्वपूर्ण निर्णय म्हणजे दोन हजार बावीसची ची टेट परीक्षा देत असताना ज्या विद्यार्थ्यावर गैरप्रकार झाला होता त्याबाबतच्या ज्या काही याचिका असतील मुंबई उच्च न्यायालयामध्ये किंवा औरंगाबाद खंडपीठामध्ये तर त्यांना या ठिकाणी चाचणीला प्रविष्ट बसण्याबाबतच या ठिकाणी निर्णय दिला होता की बसू नये या उमेदवारांनी जर बसले असतील परीक्षा दिली असतील तर त्यांनी या प्रकारची जर काय माहिती सादर केली तर याच्यामध्ये सहभागी होऊ नये असं सांगितलेलं आहे आणि कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होऊ शकते ठीक आहे यानंतर पुढचा मुद्दा पाहूया आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस ही परीक्षा अतिशय महत्वाचा आहे पहा शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन हजार बावीस ही परीक्षा केवळ एकाच वेळी देण्याची तरतूद आहे म्हणजे ओन्ली वन टाइम्स उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रमाणपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणी प्रविष्ट होण्याबाबत सूचित केल्या होते असं असतानाही जर काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली असल्यास जर असं निदर्शनास आलं तर असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणी प्रविष्ट झालेल्या जे काही उमेदवार असतील तर त्या उमेदवारांनी उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ते सहभागी करून घेता येणार नाही त्यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये म्हणजे ज्यांनी दोन वेळेस स्टेट परीक्षा दिली दोन हॉल तिकीटवर जर असं घडलं असेल तर शक्यतो घडलंच नाही पण जर तसं काही घडलेलं असेल आणि तुम्ही परीक्षा दिली असेल तर त्यांची उमेदवारी केव्हाही रद्द होऊ शकते त्यामुळे अशा या ठिकाणी सहभाग घेऊ नये पोर्टलवर आपली माहिती भरू नये अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे त्यानंतर पुढची सूचना आहे महत्वाची उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याकडे पंधरा दिवस मुदत आहे त्यामुळे जी काही डॉक्युमेंट यादी सांगितली होती तुम्हाला प्रमाणपत्र तर त्या यादीप्रमाणे आपण आपले डॉक्युमेंट तयार ठेवा सविस्तर एकदा पूर्ण हा व्हिडिओ पुन्हा डबल पहा काही तुमच्या अडचणी असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पण लिहू शकता तर त्यालाही तुम्हाला नक्कीच प्रतिसाद मिळेल त्याचबरोबर ज्या उमेदवारांना टी टी सी टी टीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून सदर उमेदवार आपणच असल्याबाबतचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज ओळखपत्राचा पुरावा संबंधित कागदपत्र यांच्यासह संपर्क साधावा सदरची सुविधा लवकरच देण्याबाबतचे स्वतंत्र पोर्टलवर सूचना प्रसिद्ध केली जाईल म्हणजे लगेच तुम्ही उद्या जाऊ नका लगेच म्हणजे आपल्यात जर काही बदल असेल सी टी ई टी सी टी ई टी यामध्ये माहितीमध्ये म्हणजे नावामध्ये बदल झाला असेल आडनावामध्ये बदल झाला असेल किंवा काही जर समजा संभ्रम असेल तर त्याबाबत आपण आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन सदर उमेदवार आपणच आहात याबाबत ओळखीचे पुरावे संबंधित कागदपत्रासह आपल्याला जायचं आहे परंतु ते लगेच जायचं नाही तर त्याबाबत स्वतंत्र सदरची सुविधा लवकरच देण्याबाबत स्वतंत्र पोर्टलवर सूचना देण्यात येईल म्हणजे आत्ताच लगेच जायचं नाही उद्या तर आपल्याला सूचना येईल आणि सूचना आल्यानंतर आणि त्याबाबतची माहिती आपल्याला या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल यानंतर मुद्दा क्रमांक आठ आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत दिनांक नऊ आठ एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अपात्र गैरहजर रुजू न झालेले माजी सैनिक यांच्या रिक्त राहिलेल्या जागाकरिता गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारासाठी यादी प्रसिद्ध करायची त्या त्या आहे त्यासाठी जिल्ह्यातील माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे याबाबत स्वतंत्र सूचना म्हणजे याबाबत सुद्धा स्वतंत्र सूचना आपल्याकडे दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास एजू पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम एजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपण संपर्क साधावा म्हणजे जर तुम्हाला काही डाऊट आला तर या ठिकाणी हा किंवा काही शंका असेल काही अडचणी असेल तर तुम्ही यावर संपर्क साधू शकतात तर या पद्धतीनं पवित्र पोर्टल ॲप आणि हे भरण्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आपण पाहत आहात जिनियस मॅथ चॅनल आणि जर आपणास या नंतर ही अधिकची माहिती किंवा दररोजचे जे काही अपडेट पाहिजे असतील तर आपण चॅनल सोबत रहा दररोज नवीन अपडेट तुम्हाला पवित्र पोर्टल संदर्भात या चॅनलवर उपलब्ध होतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू